10,000 आणि अजून वरती काय 100-200 मॅनेजमेंटचे म्हणून असते. बर घोडे उंट हत्ती सगळं ते तेवढेच. या सगळ्यांची अर्ध्या पाऊण तासात वशिष्ठांनी उत्तम व्यवस्था केली होती. या लोकांकरता उत्तम वराणपुरी कापडाचे पडदे लावून छान शामियाने केले होते. प्रत्येक दोघा दोघांना एक एक झोपडी छोटीशी छान डोक्याशी मोठ रत्न जडवलेलं स्टूल, त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स, केळी, सफरचंद प्रत्येकाच्या डोक्याशी लोड तक्के, त्या लोडाला मोती लावलेले, चांगला रुईच्या कापसापासून तयार केलेल्या गाद्या, त्याच्यावरती पलंग पोस, इकडे ओढलं की इकडे कमी पडते असं बेडशीट नाही. असं एकाला नव्हे अशा किमान 5-6,000 झोपड्या, किती अर्ध्या पाऊण तासात उत्तम. बरं ते रत्नदीप लावलेले, फक्त रत्नदीप असा केला की कमी प्रकाश, असा केला की जास्त प्रकाश. पुन्हा अन्न वेगळंच, बाहेर पंक्तीला बसले लोक पदरी कवळ घेतात, एवढा एवढा भाग सिमेंट कॉन्क्रीट सारखं त्यात मध्ये आणखी घातलं घट्ट फुळकवणी नव्हे, त्यात डाळ होती नाही तर बुडी मारली तरी डाळ मिळत नाही. सविस्तर वर्णन माहिती अन्नाची. हे लोक त्या अन्न जे असं अन्न त्यांनी आयुष्यात खाल्लं नव्हतं, इतके पोटभर जेवले सगळे. बरं यांना कुठं युद्ध युद्ध करायचं नव्हतं, स्वतः स्वयंपाक करायचा नव्हता, काही नाही. बरं भोजन झाल्यानंतर पुन्हा खोलीत गेल्यावर फळं खाल्ली, आणि एवढं सगळं करून छान त्यांचं वशिष्ठांचं प्रवचन ऐकलं, तिथे थोडी झोप आलीच होती आणि आपापल्या खोलीमध्ये जाऊन मस्त भर प्रत्येकाला चांदीचा ताट, बसायला पाठ, टेकायला पाठ, फक्त डोक्यावर पाठ नव्हता, 16 इंची चांदीची ताट प्रत्येकाला, 10,000 काय वरती जमा करून, आणि मोठे मोठे बाऊल चांदीचे, चांदीचा तांब्या, त्याच्यावरती चांदीचं भांड असं जड, म्हणजे नुसतं रोज चांदीचा तांब्या उचलून पाणी पिलं तरी व्यायाम होईल. त्याला सोन्याचं बिस्किट चिकटवलेलं, किती सविस्तर वर्णन येतात. सोन्याचं पाणी प्लॅस्टिकचे वाढायला श्रीमंत असे वेगळेच वाढत्या त्या स्त्रिया. आमचे बुवा सांगायचे, एक चार बुवा जेवायला, 10 बाया वाढायला, ही काय वाढते तिला कळणार, ही काय वाढते हिला कळणार. बुवा मीठ मिठाचं पाळ आणलं, दुसरी ना मीठ चौघी जणी मीठ घेऊ शकतो. छान जेवणांची नवाली आहे, पोटभर जेवले आणि जे पसरले तुम्हाला सांगतो आरामशीर. आता काय विशिष्ट म्हणाले, आरामशीर विश्रांती घ्या, रोज खटखट मरमर रोजची ह्या विश्रांत्या. मग ते सगळ्याला जाऊन मिरले झोपले, विश्वामित्रांकरता स्पेशल खोली, साधीच झोपडी पण इतकी नेटकी. अरे काय त्यांना झोपच लागेना, राजकारणी लोकांना लवकर झोप लागत नाही. मी राजा आहे, मला कुठली व्यवस्था करायची असेल तर ती व्यवस्था मला करायकरता आधी प्लॅनिंग करावं लागतं, मीटिंग्स घ्यायला लागतं, अमुक करावं लागतं, तमुक करावं लागतं. बर थोडस प्लॅनिंग असेल तरी हे 10,000 माणसांची व्यवस्था अर्ध्या पाऊण तासात यांनी कशी केली, या भटानी थोडक्यात. या भटजींनी इतकी व्यवस्था, झोपच नाही लागली रात्र, पण झोप लागेल असं वाटत असेल तर राजकारणापासून दूर राहा. सकाळी स्नान संध्या झाल्यानंतर नाश्ते चढला छान, गरम गरम पोहे वाफे भरलेले केळीच्या पानावरती, शेजारी चांदीचे चमचे, लिंबाच्या अशा आडव्या फोडी. चतकोर फोडीचा जन्म कधी झाला मला तेव्हा तरी नव्हता, आडवी सरसरशी फोड, त्यातल्या बिया काढलेली, किती घाबरत घाबरत जेवायला लागतं, ते पिळल्यानंतर त्या पोह्यात कुठं जायचं ते फक्त आता लागते. त्यानंतर केशाला समस्त कंपास भरून दूध, माझं काय जाते सांगायला. आहारानंतर दुग्ध प्राशनानंतर विश्वामित्रांनी विचारलं, म्हणलं महाराज विचारू काय, तसेच म्हणाले विचार केले,
इतका तो छान राजा आहे, धर्माच्या बाजूने लढणारा खूप चांगला आहे. विचार, इतक्या सगळ्या लोकांची इतक्या दर्जाची व्यवस्था तुम्ही कशी केली? काय सिद्धी आहे तुमच्याजवळ? इकडे म्हणून आपल्या शेजारच्या झोपडीमध्ये असणारी नंदिनी कामधेनू जी इंद्राने दिली आहे छोट्या वासरासह, ती दाखवली बरं. कामधेनू हिच्या जवळ यावं भक्त आणि विनंती करावी, ती सगळी व्यवस्था सिद्धीची माता आहे, सिद्धी माता आहे कामधेनू. काय म्हणावं ते पूर्ण करते रे. मुद्दाम यज्ञा करता मला सातत्याने ही व्यवस्था करावी लागते, म्हणून मला इंद्राने प्रसाद म्हणून दिली. सगळं सगळ्यांना सांगू नये. विश्वामित्र म्हणाले, मग ही गाय तुमच्या आश्रमापेक्षा माझ्या राजवाड्यात जास्त उपयोगी मला द्या. हे म्हणजे कसं झालं, तुम्ही मला जेवायला बोलवायचं, तुम्ही एरवी कधी सांध्या तटात जेवता, पण बुवा येणार म्हणून सांधी तटा लॉकर मधून काढून आणलं, सांधीच्या वाट्या आता म्हणलं सगळं, आणि जेवण झाल्यावर मी तुम्हाला म्हणावं आता ते सगळं काढलं घासा आणि माझ्या बॅगेत ठेवा. कसं वाटत तुम्हाला? परत कधी बोलवाल? देवाळी तर येणार नाही, पण कोणा कधी बोलवाल? याला लोभ म्हणतात. जे आपलं नाही ते आपल्याला मिळावं असं वाटणं लोभ आहे. आपल्या पोटापुरतं मिळावं हा लोभ नाही असे गुरुजी सांगतात. ते म्हणाले, दोन धोतर आणि दोन शर्ट हा लोभ नाहीये, तिसरं पाहिजे वाटलं की लोभ सुरू झाला. कपाट आठवू नका. वशिष्ठ म्हणाले, अरे असं मला देता येणार नाही, तुझी मागणी निश्चित आहे, असतही आहे, पण मी ती देऊ शकत या करता नाही. मला त्यांनी प्रसाद दिलाय, मी तुला देऊ शकतो. तू त्यांच्याकडे ना, अजून त्यांच्याकडे आले नाही. प्रसाद आपल्या हातात कोणी चांगला पेढा छान पैकी ठेवला आपण देतो कोणाला? नको असेल तर पासून करतो. खडी साखर एवढी दिली पेढा. फलम मूलं तथा तीर्थं प्रसादो राघवस्यच शीघ्रमेवानुसेवेत विलंबः कार्यनाशकः. हा प्रसाद माझ्या करता आहे. प्रसाद हा पास ऑन करायचा नसतो. आलेला आपला ते काय लग्नातली वाटी आहे का? वाट्या नावं फोडून देतात ना आपल्या इथे इथे नावे फोडून दिली जातील. नावं फोडण्याची दुकान आहे, पण जरा विवेक वापरावा. दुसरीकडे द्यावं की नाव इथेच लिहितात, पुन्हा फोडतात तिथेच लिहितात. अर्ध्या वाटीत ना आमची लीक होती हो. नाही देता येणार. विश्वामित्र म्हणले, मी नेणार. थोडस प्रेमाच आहे, मी नेणार. नाही असं असं कसं अधर्मानी वागलं ना तर माझ्यावर देवता दुष्ट होतील. असो तो विषय इतका लांबला इतका लांबला, शेवटी भांडणात रूपांतर झालं. वशिष्ठ भांडणार नाहीत, पण विश्वामित्र भांडणाला, तुम्हाला साधं कळत नाही, राष्ट्रकार्य महत्वाचं आहे. त्यजेत एकम कुलस्यार्थे ग्रामस्यार्थे कुलं त्यजे. तुम्हाला कळत नाही, एका चांगल्या कार्याकरता छोट्या गोष्टीचा त्याग कराल तुम्ही मागे पुढे कसले ब्राह्मण तुम्ही? एकदम ब्राह्मणत्वाला हात घातला. वशिष्ठ गप्प झाले, काय वाद घालायचा? वाद कुणाशी घालावा ज्यातनं काही निष्पन्न होणार असेल? रूटलेस डिस्कशन करण्यात काय अर्थ आहे? एकदा म्हणाले, वाघ आणि गाढव यांचा वाद झाला, खूप मोठा वाद झाला. गाढव म्हणलं गवत निळं असत आणि वाघ म्हणलं गवत हिरवं असतं, खूप मोठा वाद झाला. केस सिंहासमोर उभी राहिली, सगळे हत्ती ससे साप सगळे जण त्या सभेला. सिंहानी ऐकून घेतलं काय आहे? वाघ म्हणला, बघा ना गवत हिरवं असतं ना गाढव म्हणलं निळं असत. दोन सैनिक वाघाला एक महिनाभर तुरुंगात टाका. वाघ म्हणलं बरं आहे. गाढव लाथा झाडत निघून गेलं, गाढवाचा गोंधळ लाथाचा सुखा. झाला की नाही माझा विजय? झाला की नाही माझा विजय? झाला की नाही माझा विजय? सगळ्या प्राण्यांनी वाघासकट विचारलं, सिंह महाराज हे काय न्याय आहे? हा कसला न्याय? हा कसला न्याय? म्हणाले ते म्हणाले काय नाही, त्याला तुम्ही माहिती आहे तुम्हाला गवत हिरवं असतं, तरी सुद्धा तुम्ही ते असं का केलं? तुमचं मत काय? म्हटलं गवत हिरवंच असतं. मग वाघाला तुरुंगात का टाकला? गाढवाशी वाद घातल्याबद्दल. म्हणून विशिष्ट मर्यादेच्या पुढे बोलू नये. समर्थ म्हणाले, तुटे वाद संवाद तेथे करावा. त्यांनी गाय धरली
शिंगाला झाली त्याला काही वेसण वेसण नाकात काही नव्हतं काम देन होते देवमाता म्हणतात तिला का शिंग त्याला ओढत घेऊन चालला आता ती गाय चालली जाता जाता डोळ्यात पाणी आलं विश्वामित्र वशिष्ठांकडे पाहिलं आणि डोळ्यात पाणी आलं इतक्यात माझ्या सेवेला कंटाळला होता पण वशिष्ठांचे नेतृत्व बघून आले नाही ग मी कंटाळलेलो नाहीये पण मी ब्राह्मण आहे ब्राह्मणांनी युद्ध करायचं नसतं असा नियम आहे आणि म्हणून मी काही करू शकत नाही आहे पण तू इथून जावंस अशी माझी इच्छा अजिबात नाही आहे वाद झालाय खूप पण मी काय करू शकतो सांग मी अगदी काय असं तुम्हाला इच्छा नाही ना मग मी बघते की काय ते आणि सगळ्या अंगात तिच्या भरा 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 सैनिक निघाले तिच्या रोमा रोमात सैनिक निघाले त्यांचं नाव रोमन योनीतून पाठीमागच्या भागातून भरा भरा सैनिक निघाले त्यांचं नाव यवन भर 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 असा आवाज करून तिनं नाकातून जे आणले ते बरभर बरं आणि त्या सैनिकांनी या 10,000 सैनिकांचं जे काही खाल्लं होतं का आता विश्वामित्र हे पाहिजे म्हणले मग आता काय पाहिजे काय करणार पुन्हा घरी गेले 1,00,000 सैनिक घेऊन आले आणि आक्रमण केलं गाईला माहिती गाईनी पुन्हा आपल्या शरीरातून तसेच सैनिक निर्माण केले आणि त्यांचा पराभव झाला विश्वामित्र हरणारा नाही आहे विश्वामित्र कधी हरत नाही लक्षात घ्या निघून गेले फार सुंदर श्लोक इथे दिग्बलम क्षत्रिय बलम क्षत्रिय माझ्या बळाचा धिक्कार असो आणि तपश्चर्या केली आणि एक नाही दोन नाही शेकडो अस्त्र घेऊन आले त्यावेळेला जया आणि सुप्रभा नावाच्या दोन मुली होत्या दक्षाच्या या दोन मुलींनी शेकडो अण्वस्त्रांचा शोध लावला होता सवर्ण शेकडो एक नव्हे शेकडो त्यांच्याकडे जाऊन शिष्यत्वत करून सगळी शस्त्रास्त्र घेतली अणुबॉम्ब वगैरे आणि हे सगळेच्या सगळे बॉम्ब घेऊन घरी आले आणि पुन्हा युद्ध केलं पुन्हा हरले पुन्हा गेले आणि भगवान शंकरांकडून पाशुपत मिळवलं इंद्राकडून ऐंद्रास्त्र म्हणजे वज्र मिळवलं भगवान विष्णूंकडून सुदर्शन चक्र मिळवलं नारायणास्त्र मिळवलं आणि ही सगळी शस्त्रास्त्र ज्याला तोडच नाही अशी घेऊन आले आता वशिष्ठ सांगतात गाईला तू मागे बस तू नको सारखं युद्धाला येऊस पुढे आश्रमाच्या दारात उभे राहिले आणि फक्त आपला जो मुंजीत मळालेला पलशदंड आहे तो पलशदंड आयुष्यभर सांभाळायचा आणि शेवटी बांधायचा आहे कळलं का इतका सांभाळायचा रोज त्याला घेऊन पूजा करायची रोज गायत्री मंत्र म्हणताना तो जवळ पाहिजे माझाही नाही मी नुसतं सांगतो कारण तेव्हा काही कळतच नव्हतं लहानपणी तो पलशदंड दारामध्ये फक्त असा मातीत खोचून ठेवला आणि सगळी शस्त्रास्त्र घ्यावीत आणि त्यामध्ये गुप्त भावीत नारायणास्त्र आलं आणि या गायत्री मंत्राच्या तेजानं तेजस्वी झालेल्या त्या ब्रह्मदंडामध्ये संपलं वज्रास्त्र आलं व्हॅक्युम क्लिनर असतो ना सगळं त्यात जाते सगळं वशिष्ठ नसताना त्यांच्या 10,000 मुलांना ठार मारलं हे शांत खूप रडले असं वर्णन आहे की वशिष्ठांना तेव्हा आत्महत्या करावी वाटली काय कटकट आहे घरी येऊन ताप देतात प्लॅस्टिकच्या विश्वकडा म्हणून सांगितले किती कटकट आहे म्हणजे एका उपनिषदात तर कथा येते वशिष्ठांना आत्महत्या करावी वाटली म्हणून ते नदीत गेले तर नदी म्हणे त्यांच्या घोट्या एवढी झाली तू आत्महत्या करता येईना म्हणे आणि मग ब्रह्मदेव प्रकट होतात आणि ज्ञान जागं करतात अरे वशिष्ठावरी ज्ञान योगेश्वराचे मग वशिष्ठांना पुन्हा ज्ञान दशेमध्ये नेऊन ठेवलं आणि मग यानंतर खूप आक्रमण त्यानं केली आणि त्याच्या मुखामध्ये श्लोक आहे तो वाल्मिकी रामायणातच आहे दिग्बलम 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 क्षत्रिय बलम ब्रह्म तेजो बलो बलम एकेन ब्रह्मदंडेन सर्वास्त्राणि हतानि मे एका साध्या गायत्री मंत्राच्या जपकर्त्यासमोर सगळी अस्त्र सरेंडर झाली
सगळ्यांनी सांगितलं अरे बाबा ते ब्रह्मर्षी आहेत, हा मी ब्रह्मर्षी होणार, आता गाय सोडली राज्य सोडलं पत्नी सोडली राज्याधिकार सोडला आणि सरळ ब्रह्मर्षी पदाकरता प्रयत्न करायला लागले आणि खूप तप करावं लागतं। अहो क्षत्रियत्व सोडायचं आणि ब्राह्मणत्व धारण करायचं आणि त्या ऋषी व्हायचं, या ऋषीला काही अर्थ आहे? देव असून ऋषी म्हणून तो देवऋषी नारद महाराज, राजा असून ऋषी ते राजर्षी जनक महाराज, बरं का, महान असून ऋषी ते महर्षी वाल्मिकी इत्यादी, ब्राह्मण ब्रह्म तेज धारण केलेले ऋषी ते ब्रह्मर्षी। आता क्षत्रियत्व टाकायचं म्हणजे ते सगळे गुणसूत्र बंद करायची आणि ब्राह्मणत्वाचा विकास करायचा। आपलं शरीर 12 वर्षांनी बदलतं, प्रत्येक पेशी आपली बदलते, सतत बदलते, सतत आपली जीभ म्हणाले 6 तासात नवीन होते, नवीन 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 पेशी तयार होतात आणि जुन्या पेशी पोटात जातात, म्हणून 6 तासांनी आमटी वेगळी लागते किती संध्याकाळी। आपलं पूर्ण शरीर बदलतं, फक्त आपली मेमरी बदलत नाही, मेमरी स्मृती बदलत नाही। एक पेशी तिला शुगर आहे, डायबिटीस आहे, दुसरी नवीन पेशीला शुगर असायचं काही कारण आहे का? ही पेशी त्या पेशीला मला शुगर आहे असं सांगून मरते आणि मग त्या पेशीला शुगर होते। म्हणून रोग जर थांबवायचे असेल तर मेमरी स्टॉप करा, मेमरी थांबवा। आणि मेमरी फक्त दोन गोष्टींनी थांबते, एक म्हणजे म्युझिक आणि दुसरं मेडिटेशन भक्तीनी। म्हणून बघा आपण संगीतामध्ये जे रममाण होतात ना त्यांना तुलनेने रोग नसतात।